लेखावरनं त्या काळात वादळ झालं. तो लेख होता शिवाजी महाराजांवरती आणि त्या महाराजांवरचा लेख त्याचं टायटल होतं दगलबाज शिवाजी. आणि त्याच्यानंतर माझ्या आजोबांचं एक व्याख्यान होतं. त्या व्याख्यानाला तिकडच्या लोकांनी सांगितलं प्रबोधनकारांना यायचं नाही म्हणून तुम्ही. तर आजोबांनी विचारलं का पण तुम्ही शिवाजीला दगलबाज कसं काय म्हटलं. ते बरं ठीक आहे पण मी येतो तिकडे आणि नंतर आपण बोलू. आजोबा काय नाही तिकडे त्या लोकांनी सांगितलं नाही तुम्ही भाषण नाही करायचं शिवाजीला तुम्ही दगलबाज म्हणतात. ते म्हणले मला भाषण करू दे मी काय म्हणतोय हे मला समजू दे आणि ते समजवल्यावरती जर पटलं नाही तर मी परत या ठिकाणी या जिल्ह्यात परत कधी येणार नाही. समाज समजूतदार होता. भाषणाला त्याला सांगितलं बरं करा आणि मग तिकडे त्यांनी सांगितलं की दगलबाज शिवाजी म्हटले मी दगाबाज शिवाजी नाही म्हटले. दगलबाज याचा अर्थ चतुर हुशार श्रूड हा या अर्थाने तो दगलबाजाचा शब्द आहे दगाबाज नाही. अच्छा 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 असं आम्हाला आत्ता कळलं. त्याच्यामुळे ती त्या काळातली शब्द ते त्या काळातले जे शब्द त्या काळातला तो विचार हल्ली वाचायला पण मिळत नाही. मध्यंतरी मी सूर्याची पिल्ले नावाचं नाटक बघायला गेलो होतो. त्या कोणी केलं होती ती नाटकं केली होती आमची आणि ते नाटक तीन अंकी नाटक. पण आता आपल्याला कसं गायले गडबडीमध्ये पटकन जा दोन अंक बघा आणि निघा त्याच्यामुळे पटकन होतात नाटकं हल्लीची. ते तीन अंकी नाटक होतं मला. पण ते नाटक बघताना पहिला अंक जेव्हा सुरू झाला काय वसंत कालेटकरांची भाषा हो मराठी तीन अंक कुठे बसता बसता गेले कळलं पडते. आणि ती भाषा ऐकत असताना त्या वेळेची त्या काळात ती भाषा ऐकत असताना केवढे शब्द तुमच्या कानावरती पडतात आणि आत्ताची असलेली आपली मराठी तेवढी सुधारायला लागते. आज गिरीश बाबूंनी मला इथे सांगितलं की मारवाडी समाज मारवाडी फाउंडेशन असं सुरू केलेलं आहे. माझी आपल्याला सगळ्यात विनंती आहे करणार नाही तुम्हाला वेगळा दोन आठवड्याभरापूर्वी सांगून झालं होते नाही ऐकलं. मारवाडी फाउंडेशन ठेवण्यापेक्षा तुम्ही मराठी फाउंडेशन ठेवा आणि मग त्याच्यात फार सर्व मारवाडी ठेवा. त्याचं नाव मराठी फाउंडेशन करा आणि ते चालवणारे मारवाडी समाजातले जर सध्या लोक असतील तर ते मिसळलं गेलं असं समजेन मी. हे स्वतंत्र काढायचं आणि मग महाराष्ट्रासाठी काहीतरी मारवाडी समाज करतोय हे दाखवण्यात काय अर्थ. विजय बाबू थोडी काढतात लोकमतच्या खाली लिहितात हा मारवाडी घराण्याने काढलेला वर्तमानपत्र आहे मराठी असं थोडी लिहितात. आम्हाला कळलं की बाबा लोकमत एवढा महाराष्ट्रामधला लोकप्रिय वर्तमानपत्र हा एका मारवाडी घरातनं निघालेलं वर्तमानपत्र आहे. मला असं वाटतं मराठी फाउंडेशन या मराठी फाउंडेशनच्या नावाखाली जर मारवाडी समाजाचं काम करत असेल तर ते आम्हालाही बघायला आम्हालाही ऐकायला खूप चांगलं होईल. भाषण ऐकलं होतं मी जे बोंबलून बोंबलून महाराष्ट्राला सांगतोय तेच गिरीश गांधी इथे मकाशी सांगत होते. माझ्यावर केसेस पडतात ह्याच्यावर नाही. हा एक वेगळा मारवाडी समाज आता मी काय असेल ते बघा. आता पुढच्या वेळेला मला काहीतरी द्या. 80-83 केसेस घेऊन फिरतोय महाराष्ट्रात. पण हा एकोपाच महत्वाचा आहे आणि हेच मी सांगत आलो हेच माझे काका सांगत आले हेच माझे आजोबा सांगत आले. हा जो भेद असतो हा भेद हवा कशाला. तुम्ही ज्या राज्यामध्ये जाताय आज गुजरातमध्ये राहणारे असंख्य मराठी लोक आहेत त्यांच्याशी ते त्याला थोडं मराठी येतं पण मराठी बोलताना त्या भाषेचा लहजा जो आहे तो भाषेचा लहजा देखील त्यांचा गुजरातीच आहे. तीच गोष्ट मी इथे सांगायचा प्रयत्न करतो. मी ज्याला गुजरातमध्ये गेलो होतो त्याला मी गुजरातच्या वर्तमान तिकडच्या पत्रकारांसमोर बोललेली ही गोष्ट आहे त्याच्यामुळे आज काही नवीन बोलताच्या भाग नाही. पण मला वाईट वाटलं होतं की ज्याला आमच्या मराठवाड्यामध्ये भूकंप झाला
त्यावेळेला जो मदतीचा ओग नाही आला महाराष्ट्रातल्या गुजराती समाजाकडनं, तो भुजला भूकंप झाल्यावरती जो महाराष्ट्रातला ओग गेलेला आहे त्याबद्दल मला वाईट वाटलं. आता हे सुरू करते अभी गुजराती समाज असं मला काही फरकच पडत नाही. पण माझा सांगण्याचा उद्देश तो नेहमी राहिलेला आहे की या मतभेदांची गरज नाही. ज्या राज्यामध्ये आपण जातोय त्या राज्यामध्ये आपण मिसळून जाऊ. पण इथे येऊन जर समजा, म्हणून मी ते बाकीचे बोललो, बिहार उत्तर प्रदेश या सगळ्या प्रांतांबद्दल जे महाराष्ट्रामध्ये येतात, तुम्ही तुमचे जर मतदारसंघ निर्माण करत असाल तर राज ठाकरे तुम्हाला आडवा जाणारच. मध्यंतरी बांगलादेशातले लोक सापडले ज्यांच्याकडे आधार कार्ड सापडले, मतदानाचे अधिकार सापडले, काही राज्य म्हणायचं काय म्हणायचं. आणि मला असं वाटतं की या सगळ्यांच्या विरोधात आपण सर्वांनी हा सामाजिक सगळा मतभेद बाजूला काढून वर्षानुवर्ष तुम्ही इथे राहताय, वर्षानुवर्ष चार चार पाच पाच आठ आठ पिढ्या इथे राहत आहेत. आज मारवाडी समाजात मी माझे आणि काही गुजराती मित्र आहेत माझे, विश्वास नाही बसणार की हा गुजराती आहे. इतकं अप्रतिम मराठी तर आहेच, मराठी विनोद समजून घ्यायला पण एक ताकद लागते. असे असंख्य लोक आहेत, पण जे नव्याने भरती होत आहेत त्या नव्याने भरती होणाऱ्या लोकांना आम्ही सांगितलं की आम्ही संकुचित ठरतो, तुम्ही सांगितलं की ते व्यापक ठरतं, त्याच्यामुळे तुम्ही सांगत जा ह्याच्या पुढे. ते लोक ऐकत जाते केसेस तुमच्या नावावर. पण आज ह्या दिवशी मला असं वाटतं की माझ्या आजोबांच्या नावाने हा पुरस्कार रामकृष्ण देण्यात आला, तोही माझ्या हस्ते देण्यात आला, त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. खास करून गिरीश गांधी यांचा मी खास करून आभारी आहे. आजचे अध्यक्ष ज्यांना आपण सर्वांनी ओळखलं असेल, विजय बापोतरडा, आता हे मी सगळं शेवटी करतो, संचेतीजी आणि बाकी सर्व उल्हास दादा आणि सर्वच मान्यवर इथे आज आलेले आहेत. मला लवकर निघायचंय कारण मला काय बोलायला काय जाते, आपलं किती बोलू शकतो आपल्याला काय जाते. मी बोलतच नाही फार कमी बोलतो पण नेमकं बोलतो. मला काय विमानाने जायचंय आणि मला 8:30 खासगी विमानांसाठी म्हणून मुंबईचा विमानतळ बंद होतो, त्याच्यामुळे मला लवकर तिथे पोहोचणं आवश्यक आहे. खरं तर मला रामकृष्ण दादा ज्या प्रकारे बोलत होते आम्हाला कोणाची भाषण ठेवायची गरजच नव्हती, ते एकटेच काफी होते. उदाहरण विचारता वेळेप्रमाणे वेळ विसर होता त्याला थांबायला लागलं. आम्ही खरं तर श्रोते म्हणून पण आज इथे बसायला तयार होतो झालो असतो, पण ते होणार नाही असो. आणि याच्यापुढे मला आपण सर्वांनी मला निघायला परवानगी द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. तर कार्यक्रमही मला माझ्या संपलेलाच आहे, त्याच्यामुळे आता काही मी उगत परवानगी मागण्यात पण काही अर्थ नाही. पण मला खास करून या कार्यक्रमाला आपण इथे सगळ्यांनी बोलवलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे आणि आपण सर्वांचा देखील मी अत्यंत आभारी आहे. राजकीय कार्यक्रम नाही, परंतु ज्यावेळेला निवडणुका येतील त्यावेळेला माझे विचार मी आपल्यासमोर घेऊन येईलच. तोपर्यंत तुर्तास आपण सर्वांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.